नाही हा पु विषय लव जिहाद पुरता नाही लव जिहाद हा एक त्या घटनेचा भाग आहे ज्या पद्धतीने नवी पिढी अठरा वर्षाच्या पुढची सुशिक्षित व्यक्ती डॉक्टर्स इंजिनियर्स फार्मसिस्ट नर्सिंग अशा चांगल्या पद्धतीच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलं व मुली हे आपल्या आईवडिलांच्या मनविरहित जाऊन पळून लग्न करायला लागलेले ला आहेत आणि यामध्ये लव जिहाद त्याच्यामध्ये एक ॲड अँगल झाला तर जवळपास महिन्याला नगर जिल्ह्यामध्ये दीडशे केसेस अशा प्रकारचे आढळून येतात ग्रामीण भागातले आणि हा समाजाला एक फार मोठा धोका निर्माण झालेला असं माझं व्यक्तिगत मत आहे त्याचं कारण असं आहे की जे आई वडील ज्यांनी त्या मुलाला एवढ्या कष्टाने शिकायला पाठवलं आहे मुलीला एवढ्या कष्टाने शिकायला पाठवलं आहे ते त्यांचा विचार न करता अशा प्रकारचे कृत्य जेव्हा करतात आणि जेव्हा ते परत आणले जातात ज्या पद्धतीने त्या समाजापुढं त्या वडिलांची प्रतिमा किंवा आईची प्रतिमा किंवा नातेवाईकांची प्रतिमा खराब होते हे मला वाटतं फार दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीचं प्रकरणामध्ये होणार जे वाईट गोष्ट आहे ती की सामाजिक तेढ निर्माण होईल आणि आईवडिलांचा मुलं आणि मुलींवर आणि मुलं मुलींचा आईवडिलांवरचा विश्वास अतिशय कमी होत जाईल आणि हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे या दृष्टिकोनातून काहीतरी आळा या सगळ्या प्रकरणामध्ये लफ्जियात असू किंवा या पद्धतीचं पलायन करून विवाह करणं असू यावर निर्बंध आणण्यासाठी एखादा कायदा यावा अशी सगळ्यांची युवकांची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अजित पवारांचे वक्तव्य केलं होतं त्यांच्या शिवसेना असं आपली भूमिका स्पष्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे <laughs> काँग्रेस भूमिका कधी मांडू शकत नव्हती तेव्हाही मांडत होती आजही मांडत नाही आहेत शिवसेना राहिलीच नाही दोन आमदार राहिलेत आणि त्यामुळं त्यांच्या वक्तृत्वाचा काही विषय राहिला नाही मूळ मुद्दा असा आहे की माननीय विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या भूमिकेवर ठाम राहूशी वाटत असेल आणि त्यांना वाटत असेल की त्यांनी योग्य वक्तव्य केलं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम असावं आम्ही निषेध व्यक्त केला आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आणि आता ते जर म्हणत असतील की त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत तर निश्चित जेवढे शिवभक्त असतील जे छत्रपती संभाजीराजांचे अनुयायी असतील किंवा जे युवकांमध्ये जी भावना त्यांच्याबद्दल आहे ते त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला होणारी हानी हे सिद्ध करून देईल की त्यांनी जे भूमिका मांडली आणि त्याच्यावर माघार न जाता ठामपणे जी भूमिका त्या तरीही घेताय याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकींमध्ये त्यांच्या पक्षाला दिसेल